कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. हरिहरेश्वर मध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली आहे. मध्यरात्री 1:30 श्री क्षेत्र हरिहरेश्वर परिसरात हॉटेल ममता मध्ये पुण्यातील फिरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी रूमचा रेंट संदर्भात वाद घातलाय. या वादाचे रूपांतर भानगडीमध्ये झाले आणि या तरुणांनी हॉटेल मालक अभि धामणसकर याला बेदम मारहाण करत तेथून पळ काढला. मात्र पळ काढत असताना सोबत आणलेल्या स्कॉर्पिओ खाली हॉटेल मालक यांची बहीण ज्योती धामणसकर या महिलेला देखील या पर्यटकांनी चिरडले आणि तेथून त्यांनी पळ काढला. मात्र पळ काढत असताना त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींची नावे देखील समोर आली आहेत. आता श्रीवर्धन मधील पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र हॉटेलच्या किरकोळ वादावरून एका महिलेचा यामध्ये मृत्यू झाल्याने श्रीवर्धन परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसतोय. काल म्हणजे आज रात्री इथे हरिहरेश्वर इथे एक घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यासाठी आम्ही खुनाचे सेक्शन लावून FIR रजिस्टर करत आहोत आणि 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत. ते आरोपींची नावं कळली तर बरं. नाही, आमची कारवाई पूर्ण होऊ द्या. सर्व अजून आम्हाला व्हेरीफाय करायच्या सगळ्या गोष्टी. त्याच्या आधी ह्या गोष्टी नाही सांगता येणार नाहीत. आमची कारवाई पूर्ण होऊ द्या. आमची कारवाई अजून चालू आहे. भरपूर गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत. अजून खूप प्रायमरी लेवलला आहेत सगळ्या गोष्टी, तर आम्हाला ते करू द्या. बाकीचे आरोपी आपण कधी पकडणार, कसे काय? लवकरात लवकर पकडू आम्ही. आमच्या टीम्स प्रत्येक अलॉट केलेल्या आहेत, व्यवस्थित टीम. प्रत्येक टीम त्यांचं काम करत आहे, त्यांना काम वाटून दिलेले आहेत, तर ते करत आहेत. काम काम चालू आहे त्याच्यावरती. सदरच्या गुन्ह्यामध्ये एकूण किती आरोपी आहेत ते सांगू आम्ही अजून. आम्हालाही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, इंट्रोगेट करायचं आहे. त्या इंट्रोगेशन मध्ये आम्हाला गोष्टी कळत जातील. आता किती आरोपी तुमच्या ताब्यात आहेत? आता सध्या 3 आरोपी ताब्यात आहेत. ते राहणारे कुठले आहेत? अजून इंट्रोगेशन करायचं आहे त्यांचं. जसं तुम्हाला मी म्हटलं, अजून झालेलं नाहीये. आम्हाला पुढच्या कारवाया करायच्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचं इंट्रोगेशन झालेलं नाहीये अजून. तर त्याच्यामध्ये येईल सगळं समोर. मॅडम, ते रिव्हर्स गाडी आणली तो आरोपी आहे काय? माहिती नाही, तेच म्हटलं ना, आम्हाला इंट्रोगेशन करावं लागेल. कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, प्रत्येकाने काय केलंय, ते अजून माहिती नाही आहे आम्हाला. आम्हाला सगळे त्याच्यावरती पुरावे गोळा करावे लागतील आणि तसं आपण कारवाई करू पुढची योग्य ती. महिला मृत्युमुखी झाली, त्याची नाव काय आहे? आता सध्या ह्या गोष्टी आपण जेव्हा सगळं प्रोसिजर होईल तेव्हा ह्या गोष्टी उघड करू. आता सध्या होणार नाही, हे उघड करणं योग्य नाही. Thank you.